नमस्कार, मैं एडवोकेट अनिकेत श्रीधर मोरे। आज का आपला विषय आहे सेल एग्रीमेंट आणि सेल डीड, या दोघांमधील काय फरक आहे। मी माझ्या अनेक वर्षांच्या प्रॅक्टिस मध्ये एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली। खरीद विक्री करारांमध्ये जे करार झालेले आहेत, जे रजिस्टर्ड झालेले आहेत, यामध्ये जे दस्ते होते त्याचा टायटल जो होता, म्हणजे शीर्षक जो होता, तो सेल एग्रीमेंट असा होता। एखादा व्यवहार आहे तो होण्यापूर्वी बनवला जाणारा दस्ता आणि तो व्यवहार झाल्यानंतर बनवलेला दस्ता, यामध्ये सेल डीड आणि सेल एग्रीमेंट असा फरक आहे। म्हणजे व्यवहार होण्याआधी, पूर्ण व्यवहार होण्याच्या आधी दोन्ही पक्षकार ज्यावेळेस मिळतात, म्हणजे प्रथम पक्षकार म्हणजे जी मालमत्ता आहे ती विक्री करणारा पक्षकार आणि द्वितीय पक्षकार म्हणजे ती मालमत्ता विकत घेणारा पक्षकार होय। तर या दोघांमध्ये जी काही ठरलेली अमाऊंट आहे, ठरलेला मोबदला आहे, हा देण्याकरता दोन्ही पक्षकार, प्रथम पक्षकार द्वितीय पक्षकार, हे दोघं एकमेकांशी सहमत होतात आणि ह्या त्यांच्या ज्या अटी शर्ती असतील त्या ज्या दस्त्यावर उतरवल्या जातात त्याला सेल एग्रीमेंट असे संबोधले जाते। आता सेल डीड वर येऊया आपण। सेल डीड म्हणजे काय? प्रथम पक्षकार यांनी द्वितीय पक्षकाराकडून, म्हणजेच खरेदीदारांनी विक्रीकर्त्याला संपूर्ण मोबदला दिला आणि त्यांनी तो घेतला, त्यानंतर त्यांनी ती प्रॉपर्टी जी आहे, ती मालमत्ता आहे, ती हस्तांतरण करण्याकरिता जो दस्ता बनवण्यात येतो त्याला सेल डीड असे म्हणतात। तर मी बहुधा पाहिले आहे जे हस्तांतरण झालेलं सुद्धा आहे, रजिस्टर्ड सुद्धा झालेलं आहे, परंतु त्या डॉक्युमेंटचा जो शीर्षक आहे तो चुकीचा दिलेला असतो, सेल एग्रीमेंट असा दिलेला असतो, परंतु त्या जागी सेल डीड हे पाहिजे। सेल डीड म्हणजे काय? पूर्ण व्यवहार झाला आणि त्यानंतर तो व्यवहार दस्ता रजिस्टर्ड होतो। धन्यवाद।